आपण पाहताय दुपारी 2:00 बातम्या. आता औरंगाबादमधून या घडीची एक महत्त्वाची बातमी. औरंगाबादमध्ये अंधारी गावात तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. दंगा नियंत्रण तुकडी देखील तैनात करण्यात आली असून जळीत कांडातील महिलेची अंत्ययात्रा काही वेळातच या ठिकाणी काढली जाणार आहे. आणि अंत्ययात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही तणाव या ठिकाणी होऊ नये त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं बघायला मिळते. थेट जाऊयात औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, अपडेट. काही वेळातच पूर्वी मयताचा या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. मयत महिलेला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकही जमा झालेले आहेत. एकंदरीतच नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ती अंत्ययात्रा गावातून गेली पाहिजे आणि पोलिसांचं म्हणणं होतं की गावाच्या बाहेरून काढली तर बरं होईल. यात थोडासा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस, गावकरी आणि मयताचे नातेवाईक यांच्या मध्यस्थीमुळे आता शांतपूर्ण वातावरणात ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि ती गावातूनच काढली जाते आणि गावकरी शांतपणे त्या अंत्ययात्रेत सामील झालेले आहेत. एकंदरीतच काही वेळातच आता अंतिम संस्कार होते. अगदी सिद्धार्थ, आणि औरंगाबादमधली ही अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद.